शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी समाजाच्या हितासाठी झटणारा पक्ष आहे. सामाजिक सेवा सुविधा नागरिकांना पुरवण्यात याव्यात हा शेतकरी कामगार पक्षाचा नेहमीच मुख्य हेतू राहिला आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 मधील PL6 ओनर्स असोसिएशन मध्ये महाराष्ट्र नगरोत्थान अभियाना अंतर्गत मलनिसारण वाहिन्यांच्या कामांचे तसेच बॅडमिंटन कोर्टाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडून 56 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रसंगी नगरसेवक संदीप पाटील यांनी या कामाविषयी विस्तृत माहिती देताना माननीय विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांचे आभार व्यक्त केले. आज सेक्टर 17 PL6 दोन्ही असोसिएशन मध्ये महाराष्ट्र नगरोत्थान अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडून आपण 56 लाख रुपये जवळजवळ मंजूर करून आणले होते आणि त्यातली सेक्टर 17, सेक्टर 14 आणि सेक्टर 7 अशा विविध असोसिएशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने असोसिएशनला भेडसावणारा जो प्रश्न होता की अंतर्गत मलनिसारण वाहिन्या म्हणजे सिवरेज लाईन ज्या सतत चोकअप होत असतात त्या बदलण्याच्या कार्यक्रमात आज आपण इथं भूमिपूजन करत आहोत. तसेच बॅडमिंटन कोर्ट या दोन्ही कामांचं आपण इथं भूमिपूजन केलेलं आहे. या अगोदर देखील सेक्टर 17 कामांचं आपण उद्घाटन केलं होतं आणि ती कामं देखील पूर्ण झालेली आहेत. ही कामं मंजूर करत असताना आपल्याला प्रामुख्याने ज्यांनी निधी उपलब्ध करून दिली ते बाळूशेठ पटेल आज ज्यांच्या हस्ते आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि माजी आमदार विवेक पटेल साहेब यांनी त्यांच्या DPDC स्कीममधून आपल्याला हे पैसे उपलब्ध करून दिले होते. मी या वार्डाचा नगरसेवक म्हणून त्यांचा तर अभिनंदन करेलच, परंतु कलेक्टर ऑफिसला जवळजवळ 7 ते 8 फेरे आपण 7-8 महिने आमच्यासोबत मारले याबद्दल देखील मी बाळूशेठचं खास करून इथं अभिनंदन करेल. आमच्या इथं साहेब 50 रुपये महिन्याची फी आहे आणि चोकअप आणि याचा जर वार्षिक असोसिएशनचा जर ऑडिटचा खर्च बघितला तर तो 1 लाख रुपयाच्या आसपास जातो. अंतर्गत वाहिनी बदलण्याला जर वर्गणी काढाल तर ते असोसिएशनला शक्य होत नाही आणि अशा प्रकारचे ज्याच्यामधून मग आपण आमदार निधी असेल, खासदार निधी असेल किंवा ही जिल्हाधिकाऱ्यांचे स्पेशल ग्रँट असेल याच्यातून कामं उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या असोसिएशनला आर्थिक जो बोजा पडणार होता तो जवळजवळ सर्व असोसिएशनचा आम्ही जवळजवळ आम्ही अंदाजित काढला ते 25 ते 30 लाख रुपये जवळजवळ सेव्हिंग होत आहेत. कामं ठेकेदार म्हणून लवकरात लवकर पूर्ण करेल, पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करतील अशी आशा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण असोसिएशनचे ठराव देऊन असोसिएशनने जी सातत्याने मागणी केली या असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांचं देखील मी तेवढंच एक अभिनंदन करतो की त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही कामं करणं आम्हाला शक्य होणार नाहीत. मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं अभिनंदन करून आपलं. या प्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक मागणी केली तुमच्या समोर की आमची अशी समस्या आहे, आम्हाला ही सिवर लाईन बदलायची आणि आमच्याकडे फंड्स अपुरे आहेत, तर तुम्ही या नगरोत्थान योजनेअंतर्गत आम्हाला मदत करून फंड्स मिळवून द्या आणि हे काम करून द्या. त्यावेळी त्यांनी तिथं आम्हाला आश्वासन दिलं काही काही झालं तरी मी हे तुमचं काम पूर्ण करून देणार आणि निवडणुकीत हार की जीत हा विचार शेका पक्षाला कधी नसतो, फक्त लोकांची सेवा करायची जान जाय परत पर वचन न जाय अशा भूमिकेने कार्य करणारे यांच्यासारखी नेतेमंडळी आमच्याजवळ आहे आणि म्हणून आज ही सामाजिक कामं जी होत आहेत ती त्यांच्या प्रयत्नाने होत आहेत आणि म्हणून मी खास बाळूशेठ पाटलांचा आभार मानेन की तुम्ही जो शब्द दिला तो पाळलात आणि आज आमचा फार मोठा एक प्रश्न मिटवलात. ह्यासाठी ह्या वार्डात आणि एकूणच नवीन पनवेलमध्ये जवळजवळ 56 लाख रुपयाची मंजुरी मिळवलेली आहे आणि 56 लाखाच्या कामाला आता आपण सुरुवात केलेली आहे, त्यातली बरीचशी कामं पुरी झालीत. आज 2 कामं इथे चालू होतात, ह्याच्यात ह्या सिवर लाईन व्यतिरिक्त अजून 2 बॅडमिंटन कोर्ट होणार आहेत. तर याच्यासाठी सगळ्यांनी जे सहकार्य केलं, कमिटीने सहकार्य केलं, ह्याच्यापुढे सहकार्य करायचं आहे.